यांचं निलंबन झालंच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय भ्रष्टाचारी प्रशासनाचा धिक्कार असो. भ्रष्टाचारी प्रशासनाचा धिक्कार असो. वाळू माफियांनी शेतकऱ्यांचा रस्ता तोडून टाकल्याने संतप्त आव्हाणे ग्रामस्थांनी गिरणा नदी पात्रात आंदोलन सुरू केलंय. जिल्हाधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. तहसीलदार तलाठी यांचा राजीनामा घ्या, वाळू वाचवा, गिरणा वाचवा, शेतकरी वाचवा, अशा जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहेत. संतप्त ग्रामस्थांच्या भावना जाणून घेऊ. वाळू माफिया व वाळू चोरी करणारे लोक अशा प्रकारे यांनी थैमान घातलेलं आहे की प्रशासनाला साधून गिरणा नदीचं वस्त्रहरण चालू आहे. ज्या नदीला जिवंत ठेवायचं नाही, इथला जो शेतकरी आहे जो या नदीतून दुसऱ्या क्षेत्रात जातो शेतात, त्यालाही त्याला जाऊ द्याला आळखटी होते. दिवसेंदिवस या गावाच्या पाण्याची लेवल ही खाली होते आणि माणूस मरेल तरी चालेल अशा वेगाने चालणारे डंपर, अशा वेगाने चालणारे ट्रॅक्टर, याला कंटाळून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आज जलसत्याग्रह. माननीय अधिकाऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांची एकच विनंती आहे, गिरणा नदी पात्रात 24 तास अहोरात्र चोरी चाललेली आहे. तहसीलदार, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांनी मुद्दा म्हणून काळाडोळा केलेला आहे. तर ते का करतात काळाडोळा हे त्यांनी हे निदर्शनास आणायला पाहिजे. किंवा ते कशाचे दाबलेले आहेत की त्यांना इथून काही हप्ते जात आहेत का जात आहेत? कारण आम्ही जोडजोड त्यांना दिवसातनं 10 वेळेस फोन करतो पण एकही अधिकारी इथं जागेवर येत नाही. काल परवा इथं नदीमध्ये गाळ पलटी झालं, 2 बाया मरताना वाचल्या. त्यांना फोन करून सुद्धा कलेक्टर ऑफिसला फोन केला पण ते एवढे असंवेदनशील आहेत की त्यांनी कमीत कमी विचारपूस करायला एक अधिकारी इथं पाठवला नाही. म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून इथं एक जल सत्याग्रह आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत इथं कलेक्टर साहेब किंवा पालकमंत्री येणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा जीव गेला तरी या ठिकाणी एकदम खंबीरपणे उभे राहू. शेजारच्या आव्हाणे गावातलं मोठं आंदोलन झालेलं आहे, प्रशासन नेहमी दुर्लक्ष करते. वाळूच्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच वाळू लिलाव मुदतीत जर झाले तर तक्रारी कमी होतील. त्यासाठी जे काही इन्व्हायरमेंट कमिटीकडे आपलं प्रकरण गेलेलं आहे त्या अधिकाऱ्यांशी पण माझी चर्चा झालेली आहे. तिची मान्यता मिळाली की लिलाव सुरळीत होतील आणि एकदा लिलाव झाले की त्याच्यावरती नियंत्रण करणं आणखी सोपं जाईल. पण तक्रारी कुठल्या प्रकारे येत आहे जे काही येत आहे त्या येऊ नये याच्यासाठी दक्षता घेण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. सर, दिवस लिलाव रखण्यासंदर्भात मुख्य कारण काय असेल? नाही, त्याला आता प्रक्रियेला वेळ लागतो आणि म्हणून ती प्रक्रिया सुरळीत पार पाडून आता सर्व ऑफसेट प्राईस ठरवण्यापासून जे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्याला आता गती आलेली आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स त्याला लागतं, त्यासाठी प्रपोजल ऑनलाईन सबमिट झालेलं आहे. कोरोनामुळे त्याला काही कालावधी लागलेला आहे, ती परवानगी आपल्याला मिळाली की सर्व लिलाव सुरळीत होतील. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.